आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे अनेक संतांच्या पालख्या निघाल्या आहेत. विठुरायाच्या जयघोषात संतांच्या या नयनरम्य पालख्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. राष्ट्रीय संत नामदेव महाराज यांची पालखी हिंगोली येथून पंढरपूरकडे निघाली आहे. हिंगोलीतील रामलीला मैदानावर पहिला रिंगण सोहळा रंगला. फुगडी खेळत भाविकांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला आहे. राष्ट्रीय संत नामदेव महाराज यांची पालखी हिंगोली येथून पंढरपूरकडे निघाली आहे. पालखी दरम्यान पहिला रिंगण सोहळा हिंगोली येथे पार पडला. या रिंगण सोहळ्याला 23 वर्षांची परंपरा असून या रिंगण सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील भाविक हिंगोलीत दाखल होत असतात. दुसरा रिंगण सोहळा अंबाजोगाईत तर तिसरा रिंगण सोहळा हा जळगाव येथे होणार आहे. चालू स्वच्छ मंडळ चालू.